नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील उपघटकात आपण ध्वनीचे प्रसारण व निर्मितीसाठी हवेची आवश्यकता असते हे एका प्रायोगिक रचनेद्वारे समजून घेतले आहे. तसेच ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी विविध माध्यमाची आवश्यकता हे सुद्धा समजून घेतले आहे. तर आता आपण नाद काठवाद्वारे निर्माण होणाऱ्या संपीडन आणि विरलनावरून ध्वनीची वारंवारिता म्हणजे ध्वनी एक किती वेळात किती प्रकारे कसा तयार होतो याविषयी माहितीसाठी ध्वनीची वारंवारिता हे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करत घेत आहोत. तर आपण यापूर्वी नाद काठ्याद्वारे संपीडन आणि विरलन हे यांच्यामधून एक आवर्तन तयार होते आणि ते आवर्तन दूरवर पसरले जाते आणि मग आपल्याला ध्वनी ऐकू येते हे शिकले आहोत. तर संपीडन आणि विरलन यांच्यामुळे एक आवर्तन तयार होते आणि एका सेकंदात हवेत तसेच इतर सर्व माध्यमातून निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनाची संख्या म्हणजेच त्या ध्वनी तरंगाची ती वारंवारिता होय. जसे एका सेकंदात एक कंपन झाले तर त्याची वारंवारता ही एक हर्ट्ज असते. वारंवारिता मोजण्याचे एकक हर्ट्ज आहे. तसेच आपण बघितलेल्या नादकाठ्याची वारंवारता ही 512 हर्ट्ज आहे. याचाच अर्थ ती एका सेकंदात 512 वेळा भुजा कंप पावतात. तर वेगवेगळ्या वारंवारितेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण होतात. तसेच आपण नादकाठ्याच्या वर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वारंवारिते निर्माण होत असताना बघितले आहे. ते त्याच्या आकार, लांबी तसेच तो कोणत्या वस्तूपासून बनलेला आहे यावर सुद्धा अवलंबून असते. तर आता आपण एका कृतीद्वारे वेगवेगळ्या वारंवारतेद्वारे वेगवेगळ्या ध्वनी निर्माण होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 6 ते 7 ग्लास एका ओळीत क्रमाने मांडा. प्रत्येक ग्लासात क्रमाक्रमाने वाढत्या पातळीचे पाणी भरा. त्या प्रत्येक ग्लासावर आता एका पेन्सिलनी क्रमाक्रमाने आघात करा. तुम्हाला काय जाणवेल तर आम्हाला इथं किंवा सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी निर्माण होत असल्याचे जाण येईल. तर हे कसे तयार होते तर प्रत्येक ग्लासावर पेन्सिलने आघात केल्यानंतर त्यामधून होणाऱ्या विशिष्ट वारंवारतेचा ध्वनी निर्माण होतो. याचं कारण म्हणजे त्या प्रत्येक ग्लासात पाण्याची पातळी ही कमी जास्त स्वरूपाची आहे आणि त्यामुळे त्यामध्ये हवेच्या स्तंभाची उंची ही सुद्धा कमी जास्त स्वरूपाची आहे आणि म्हणून त्यामध्ये कमी जास्त स्वरूपाचे ध्वनी तरंग निर्माण होत असतात. आणि म्हणून प्रत्येक ग्लासाची वारंवारता ही वेगवेगळी असते आणि वेगवेगळ्या वारंवारतेमुळे प्रत्येक ग्लासामधून निघणारा आवाज हा वेगवेगळा असतो. तर ध्वनीची वारंवारिता मोजण्यासाठी एक ॲप भ्रमणध्वनीवर उपलब्ध होऊ शकते. ते तुमच्या शिक्षकाच्या, पालकांच्या किंवा मित्राच्या मदतीने विविध वस्तूची ध्वनीची वारंवारता मोजू घेऊ शकतो.